ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। गेल्या 8 दिवसांपासून राहता शहर आणि परिसरामध्ये जनावरांना लंपी या आजाराने त्रस्त केला आहे। या आजारामुळे जनावरांच्या अंगावर फोड येऊन ते फुटतात, त्यामुळे जनावरं चारा देखील खात नाहीत, अन्नपाने वाचून ही जनावरे तडफडत आहेत। जनावरांना झालेल्या या रोगामुळे पशुपालक मोठ्या चिंतेत पडले आहेत। गेल्या 10 दिवसांपासून राहता शहरातील शेकडो जनावरांना या आजाराची लागण झाली असून याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही। खासगी डॉक्टरांकडून शेतकरी उपचार करून घेत आहेत, या आजाराची लस अजून आली नाही असं सांगितलं जात आहे। सरकारच्या तालुका पशुधन केंद्रामध्ये औषधं देखील उपलब्ध नाहीत। जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी राहुरी तालुक्यातील पूर्व भागात मुळा नदी पात्रातील वाळूचा लिलाव करण्याचा निर्णय घेत राहुरी तहसीलदार फसीउद्दीन शेख यांना आदेश काढलेत। त्यानुसार राहुरी तहसीलने मंडलाधिकारी मेहत्रे, कामगार तलाठी राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरीमध्ये विशेष ग्रामसभा घेत वाळू लिलावातून विकासासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलंय। मात्र ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवला आहे। वेळप्रसंगी रक्त सांडू पण वाळूचा खडा देखील उचलू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने अखेर वाळू लिलाव रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून महसूल मंत्र्यांचा तालुका संगमनेर विविध विषयांनी चर्चेत आहे। यातच शहरातील भिशी प्रकरण चांगलंच गाजले, यात एक नवीन माहिती समोर आली आहे। भिशीत अडकलेले लाखो रुपये वसूल होत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भिशी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये अजीज मोमीन या हॉटेल व्यावसायिकाला विषारी पदार्थ सेवन केल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। अजीज मोमीन याची 30 लोकांमध्ये विशी चालू होती। विशीमधील 30 पैकी सद्दाम पठाण, रईस मनियार, पेंटर या दोघांना इतर लोकांचे राहिलेले पैसे भरून टाका असं त्याने सांगितलं होतं। त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली म्हणून वैतागलेल्या मोमीन याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी अजून कुणावरही कारवाई केलेली नाही। राहुरी तालुक्यात गहू सोंगणीचा हंगाम जवळ येत असताना तालुक्यात हार्वेस्टर चालकांची धावपळ सगळीकडे दिसून येत आहे। मात्र बाहेरून येणाऱ्या हार्वेस्टर चालकांना स्थानिक हार्वेस्टरचे मालक दडपशाही करून पिटाळून लावताना येथील शेतकऱ्यांकडून मनमानी पैसे घेताना दिसत आहेत। बाहेरील हार्वेस्टर चालकांना पळवून लावणारे स्थानिक हार्वेस्टर चालकांच्या मनमानीला प्रशासनाने चाप लावावा आणि शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी राहुरीचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांनी केली आहे। याबाबत बाहेरील हार्वेस्टर चालकांना संरक्षण देण्यासाठी आपण स्वतः तत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे। कोपरगाव शहरातील श्री कोपरगाव बेट देवस्थानच्या सद्गुरु श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे साजरा होणारा महाशिवरात्री उत्सव यावर्षी चांगल्या प्रकारे साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली होती। मात्र कोरोना महामारीमुळे यंदाचा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्यात आला आहे। त्यामुळे येत्या गुरुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये, मात्र भाविकांची दर्शनाची गैरसोय होऊ नये यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातील लघुरुद्र हा सकाळी 6:30 ते 7:30, महारुद्र आणि रात्री 9:30 ते 12:30 या वेळेत फेसबुक लाईव्ह करणार आहोत। त्यामुळे भक्तांनी त्यावरून दर्शन घ्यावं असं आवाहन मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केलं आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना स्थिती लक्षात घेऊन शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवून अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली आहे। शनेश्वर देवस्थानाच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सरपंच पुष्पा जानकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल आणि सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते।
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य अगस्ती महाविद्यालयाला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. पहाटे एका व्यक्तीने कॉलेजमध्ये प्रचंड धुराचे लोट पाहिल्याने त्याने तातडीने प्रशासनाला याची खबर दिली आणि सकाळी मोठ्या शिताफीने या आग विझवण्यात आली आहे. ही आग एवढी मोठी होती की यामध्ये आतील पंखे, खिडक्यांची गज, संगणक कक्ष जळून खाक झालाय. तब्बल 26 लाखांचं नुकसान या आगीत झालं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती देखील जळून खाक झाली आहे. नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सातत्याने वाढत असून आता नगर जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2000च्या पुढे गेली आहे. त्यामुळे धोका आणखीन वाढलाय. दरम्यान दिवसभरात कोरोनामुळे आणखीन 4 जणांचा मृत्यू झालाय. 235 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात दिवसभरात 58 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. श्रीगोंदे तहसीलदार प्रदीप कुमार पवार आणि बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांना सोमवारी वडगाव शिंदोडी माठ म्हसे परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचं समजलं होतं. त्यानुसार ते आपल्या पथकासोबत या परिसरात दाखल झाले आणि स्पीड बोटच्या सहाय्याने पाण्यात उतरून सलग सोमवारी संध्याकाळपासून ते मंगळवारी संध्याकाळपर्यंत सलग 24 तास कारवाई करत एकूण 25 बोटी त्यांनी उद्ध्वस्त केल्या. त्यामध्ये साधारण 1 कोटी 10 लाख रुपयांचे वाळू तस्करांचं नुकसान झालं आहे. कुकडीच्या डाव्या कालव्याचं आवर्तन सुरू होतं. श्रीगोंदा तालुक्यातील लाभ क्षेत्रातील पिकांसाठी 9 दिवस कालावधी होता. हा कालावधी वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन चालू आवर्तनाचा कालावधी 2 दिवसांनी वाढवून हे आवर्तन 12 मार्चपर्यंत श्रीगोंदे तालुक्याला पाणी देण्याबाबत सूचना कुकडी पाटबंधारे अधिकारी यांना दिला असल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. या बातमीसह आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहायला विसरू नका News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.